कारण ये तो अभी लड़ाई है, आगे और लड़ाई है। आणि आपल्या सर्वांना इथं थांबायचं नाही, तर बोल दलिता हल्ला बोल, संसदेवर हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, संसदेवर हल्ला बोलत असताना संसदेतले सदस्य लागणार आहेत आपल्याला, त्यांचं समर्थन लागणार आहे। जो निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिला तो अत्यंत घातक असा निर्णय आहे, त्या निर्णयाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली तर जास्त बरं होईल। जे 26 नोव्हेंबर 1949 ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे भारतीय संविधान दिलं, त्या संविधानाचा सर्वप्रथम जर विरोध कुणी केला असेल तर 30 नोव्हेंबर 1949 ला आरएसएसच्या ऑर्गनायझर या वृत्तपत्रामध्ये जे एडिटोरियल छापून आलं त्यामध्ये त्यांनी भारतीय संविधानाचा विरोध करत असताना असं म्हटलं की हे संविधान भारतीय नाही, या संविधानामध्ये मनुस्मृतीची भाषा नाही, त्यामुळं या संविधानाचा आम्ही धिक्कार करतो आणि विरोध करतो। तेच आरएसएसचे बगल बच्चे त्या बोरवलकर गुरुजीने बंच ऑफ थॉट मध्ये जे लिहून ठेवलं, जे मोहन भागवतांनी देहरादूनच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे, समीक्षा करत असताना त्याचं उपवर्गीकरण केलं पाहिजे, त्या ठिकाणी क्रिमिनल लेयर लावलं पाहिजे, त्या ठिकाणी एकाच पिढीला हे आरक्षण प्राप्त होईल अशी सुविधा असली पाहिजे, त्याचं सुतोवाच। त्यानंतर आदरणीय आमच्या नेत्यांनी या ठिकाणी जे सांगितलं आता प्रोफेसर साहेबांनी की जेव्हा लोकसभेची ही निवडणूक 2024 ची सुरू असताना तेलंगणामध्ये भाडिकाचं संमेलन होत, ते कृष्णा त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होता, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी म्हणाले की या आरक्षणाचं उपवर्गीकरण मी करणार, त्याचा प्रतिसाद संसदेमध्ये उमटला, संसदेमध्ये जातीय जनगणनेवर भाष्य झालं, विचारण्यात आलं की तुम्ही जर आरक्षण बदलणार असाल, तुम्ही जर संविधान बदलणार असाल तर या देशामध्ये ज्याची जितकी हिस्सेदारी आहे त्याची भागीदारी काय ते ठरवण्यासाठी जातीय जनगणना झाली पाहिजे। आणि हे जेव्हा संसदेत विचारण्यात येतं तेव्हा या भारतीय जनता पार्टीचा खासदार त्यांचा माजी मंत्री विरोधी पक्षनेत्याला त्याची जात विचारतो, हे याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी बाब कोणती असू शकते? जर संसदेमध्ये एका खासदाराला त्याची जात विचारली जात असेल तर मग तुमच्या आमच्या जातीचं काय, मनुस्मृतीचं काय, यांना मनुस्मृती लादायची आहे, यांना भारतीय राज्यघटनेला विरोध करायचा, त्यामुळे असा निर्णय येतो। म्हणून या निर्णयाला विरोध करण्यासाठी मनस्तोड, माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्त आहे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हा लढा आपण चालू ठेवू, या लढ्यास मी समर्थन करतो, आपली रजा घेतो आणि सांगतो धन्यवाद, जय हिंद।